नीट यूजी 2022 जो सिलेबस आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा तो सिलेबस आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर हा सर्व अधिकृत सिलेबस आहे नीट यूजीचा। यामध्ये नीट यूजी मार्फत MBBS BDS BMS BSMS UMS BHMS किंवा इतर सुद्धा काही कोर्सेस आहे जसे की फिजिओथेरपी वगैरे, या कोर्सेस करिता सुद्धा नीट एंट्रन्स एग्जाम, BSc नर्सिंग करिता सुद्धा नीट यूजी एंट्रन्स एग्जाम गरजेचे असते। तर त्याकरिता हा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे। तर पूर्ण भारतामध्ये ही नीट यूजी एंट्रन्स एग्जाम होत असते आणि याकरिता जो सिलेबस आहे तर सर्व राज्यांचा सिलेबस विचारात घेऊन, तसे CBSE NCERT COBSE चा सिलेबस विचारात घेऊन या सर्व राज्यांमध्ये, या सर्व बोर्डमध्ये त्यामध्ये युनिफॉर्मिलिटी असावी पूर्ण भारतामध्ये, असा विचार करून हा पूर्ण सिलेबस जो आहे तो डिझाईन केलेला आहे। तर तो सिलेबस आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। फिजिक्सचा जो 11th सिलेबस आहे तो आहे फिजिकल वर्ड, पहिला टॉपिक आहे। टोटल 10 टॉपिक आहे 11th आणि 12th फिजिक्सचे 9 टॉपिक आहे। पहिला टॉपिक आहे फिजिकल वर्ड अँड मेजरमेंट, सेकंड कायनेटिक्स पाहिजे असेल तिथे कायनेमॅटिक्स आहे तिथे, थर्ड आहे लॉज ऑफ मोशन, फोर्थ वर्क एनर्जी अँड पॉवर, फिफ्थ मोशन ऑफ अ सिस्टीम ऑफ अ पार्टिकल अँड रिजिड बॉडी, सिक्स ग्रॅव्हिटेशन, सेवन प्रॉपर्टीज ऑफ बल्क मॅटर, एट थर्मोडायनॅमिक्स, नाईन बिहेवियर ऑफ अ परफेक्ट गॅस अँड कायनेटिक थिअरी, टेन ऑसिलेशन अँड वेव्ज, ट्वेल्थचा जो सिलेबस आहे त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स, सेकंड टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी, थर्ड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ अ करंट अँड मॅग्नेटिझम, फोर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट्स, फाईव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, सिक्स ऑप्टिक्स, सेवन ड्युअल नेचर ऑफ अ मॅटर अँड रॅडिएशन, एट ॲटम्स अँड न्यूक्लियाय, नाईन इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस। 11th केमिस्ट्रीचा जो टॉपिक आहे त्यामध्ये जवळपास 14 टॉपिक आहे आणि 12th 16 टॉपिक आहे। तर केमिस्ट्रीचा जो 11th सिलेबस आहे यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, सेकंड स्ट्रक्चर ऑफ ॲटम, थर्ड क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स अँड पिरियॉडिसिटी इन प्रॉपर्टीज, फोर्थ केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, फिफ्थ स्टेट्स ऑफ मॅटर गॅसेस अँड लिक्विड, सिक्स थर्मोडायनॅमिक्स, सेवन इक्विलिब्रियम, एट रेडॉक्स रिॲक्शन, नाईन हायड्रोजन, टेन एस ब्लॉक एलिमेंट्स अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल, 11 सम पी ब्लॉक एलिमेंट्स, 12 ऑर्गॅनिक केमिस्ट्री सम बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक्स, 13 हायड्रोकार्बन आणि 14 एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री। त्यानंतर केमिस्ट्री सिलेबस ऑफ क्लास 12 त्यामध्ये पहिला जो आहे टॉपिक सॉलिड स्टेट, सेकंड सोल्यूशन, थर्ड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, फोर्थ केमिकल कायनेटिक्स, फिफ्थ सरफेस केमिस्ट्री, त्यानंतर सिक्स जनरल प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, सेवन पी ब्लॉक एलिमेंट्स, एट डी अँड ए ब्लॉक एलिमेंट्स, नाईन कॉर्डिनेशन कंपाऊंड, टेन हॅलोआर्केन अँड हॅलोअरिन्स, 11 अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स, 12 अल्डिहाइड कीटोन कार्बोक्झिलिक ॲसिड, 13 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन, 14 बायोमॉलिक्युल्स, 15 पॉलिमर्स, 16 केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ। त्यानंतर पुढचा बायोलॉजीचा जो सिलेबस आहे यामध्ये बायोलॉजी सिलेबस 11th जो बायोलॉजीचा सिलेबस आहे तर पहिला टॉपिक आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स, थर्ड सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, फोर्थ प्लांट फिजिओलॉजी, फिफ्थ ह्युमन फिजिओलॉजी। त्यानंतर बायोलॉजीचा 12th जो सिलेबस आहे त्यामध्ये रिप्रोडक्शन पहिला टॉपिक, सेकंड जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, थर्ड बायोलॉजी अँड ह्युमन वेलफेअर, फोर्थ बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन, आणि फिफ्थ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट। तर या ठिकाणी आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा सिलेबस बघितलेला आहे। इन डिटेल जो सिलेबस आहे त्याची माहिती आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत।